बागेश्वर पुलिस थाना अंतर्गत एक चोरी का मामला उजागर हुआ है, जहां कुख्यात बाइक चोरों द्वारा विभिन्न पुलिस थाना क्षेत्र से बाइक चोरी करने की बात आगे आई है, जिसमें एक नाबालिग भी शामिल है। चारों को गिरफ्तार कर आगे की जांच की जा रही है। आइए जानते हैं विस्तार से। दरअसल 25 अक्टूबर की रात हुड़केश्वर पुलिस थाना अंतर्गत गश्त के दौरान मिली जानकारी के आधार पर आरोपी मोहम्मद जाकिर अंसारी उम्र 22 वर्ष इसे बेसा चौक से गिरफ्तार किया गया, जिसके साथ उसका साथी साहिल पठान उम्र 22 साल ये भी मौके पर मौजूद था, जहां मामले की खोजबीन के दौरान पता चला कि इन कुख्यात आरोपियों द्वारा अपने नशे का शौक पूरा करने के लिए अभी तक लगभग 7 गाड़ियां चुराई हैं, जिनकी कीमत लगभग 1,55,000 बताई जा रही है। जायज गिरोह में आरोपी का साथी शेख आरिफ शाकिर उम्र 23 वर्ष साथी एक नाबालिग का भी समावेश है। पूछताछ के दौरान पता चला कि इन कुख्यात आरोपियों ने राजनगर निवासी मोहम्मद जागीर इस्माइल अंसारी की बाइक दिनांक 11 अक्टूबर को चुराई थी, जिसके संज्ञान पर पुलिस द्वारा की गई कार्रवाई में इस पूरे गिरोह का पर्दाफाश हुआ। विशेष रूप से बताया जाए तो यह आरोपी चोरी के लिए चुराई हुई बाइक का ही उपयोग करते थे और मसूबे कामयाब न होने पर कई बार बाइक मौके पर ही छोड़कर भाग भी जाते थे। बहरहाल चारों को हिरासत में लिया गया है और आगे की जांच जारी है, जिसकी जानकारी दी पुलिस उप निरीक्षक महेश पांडे ने। पोलीस स्टेशन हुडकेश्वरच्या अभिलेखावर 821/2023 कलम 379 प्रमाणे मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल होता। यातील फिर्यादी मोहम्मद जागीर इस्लाम अन्सारी यांनी त्यांची गाडी शेरा टायर पंचर दुकान टाटा कंपनीसमोर आउटर रिंग रोड या ठिकाणी चोरी गेल्याचे सांगितल्याने पोलीस स्टेशन हुडकेश्वर या ठिकाणी नमूद गुन्हा दाखल करण्यात आला होता। नमूद गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने आम्ही दिवी पथकाच्या कर्मचाऱ्यांसह कोष्टी हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना आम्हाला गोपनीय सूत्राद्वारे माहिती मिळाली की जाकीर नावाचा इसम हा त्याच्या मित्रासह चोरीच्या गाडीवर केसा पॉवर हाऊसवर या ठिकाणी बसून आहे, अशी आमच्या सूत्रांनी माहिती दिल्यावरून आम्ही पोस्ट ऑफिसात त्या ठिकाणी गेलो आणि सदर व्यक्तीला नावगाव विचारले असता त्याने आपलं नाव मोहम्मद जाकीर मोहम्मद शाहिद अन्सारी राहणार ताजबाग असे सांगितले। तसेच त्याचा साथीदार साहिल लतीफ पठाण हा पण त्या ठिकाणी हजर असल्याने त्यांना पण विचारपूस करण्यात आली। त्यानंतर त्यांना त्यांच्याजवळ ज्या गाडीवर बसून होते त्याबद्दल विचारपूस केली असता त्यांना उडवाउडीची उत्तर दिले। त्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनला आणून सदर गाडीबद्दल विचारणा केली असता त्यांनी सांगितली की 15 ते 20 दिवसापूर्वी त्यांनी ही गाडी बेसा चौक या ठिकाणापासून चोरलेली आहे। तर सदरचे घटनास्थळ हे बेलतोली पोलीस स्टेशन हद्दीचे असून आम्ही त्यातील अभिलेखावर सदर गाडीबद्दल अभिलेख चेक केला असता त्या ठिकाणी 498/23 प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे मिळून आलेले आहे। तसेच त्यांना आणखी विचारपूस केली असता त्यांनी आउटर रिंग रोड या पंचरच्या दुकानाजवळून एक गाडी चोरल्याची सांगितली। तर सदर घटनास्थळावरून पोलीस स्टेशन हुडकेश्वर या ठिकाणी एक गाडी चोरी केल्याची आमच्या अभिलेखावर दिसून आलेली, तर त्याप्रमाणे आम्ही सदर आरोपी नामी मोहम्मद जाकीर मोहम्मद शाहिद व साहिल लतीफ पठाण यास अपराध क्रमांक 821/23 अटक केली। तसेच त्यांना विचारपूस केली असता त्यांनी त्यांच्यासोबत आणखी 2 इसम सदर चोरीमध्ये सहभागी असल्याचे सांगितले। त्याप्रमाणे आरोपी नामी शेख आरिफ शेख साकीर वय 23 वर्ष राहणार मोठा ताजबाग शहनशाह चौक ठाकूर प्लॉट याला पण नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली। तसेच यांच्यासोबत एक विधी संघर्ष बालक होता आरोपी नामी विधी संघर्ष बालक त्यास आम्ही नमूद गुन्ह्यात सूचनापत्रावर बालन्यायासमोर हजर राहण्याची तजवीज देण्यास हजर राहण्याच्यासाठी सूचनापत्रावर सोडलेली आहे। तसेच नमूद तिन्ही आरोपीला माननीय न्यायालयासमोर हजर केले, त्या ठिकाणावरून यांचा 2 दिवसाचा PCR मिळाला। PCR दरम्यान यांनी आणखी इतर गुन्हे केल्याचे कबूल केलेले आहे। सदर PCR दरम्यान यांच्याकडून पोलीस स्टेशन अटक गुन्ह्याच्या व्यतिरिक्त आणखी 7 गुन्हे डिटेक्ट करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये पोलीस स्टेशन हुडकेश्वरचे 5 मोटरसायकलचे गुन्हे, एक पोलीस स्टेशन सकरदराचा, एक पोलीस स्टेशन बेलतरुडीचा असे 7 मोटरसायकलचे गुन्हे डिटेक्ट केले। तसेच वाठोडा पोलीस स्टेशन या ठिकाणी एक घरपुडीचा गुन्हासुद्धा यांच्याकडून डिटेक्ट करण्यात आलेला आहे। यामध्ये यांच्या आरोपितांकडून 1,55,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। आरोपीचा या
आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत तिन्ही आरोपीचा क्राईम रेकॉर्ड आहे आणि सदरचे तिन्ही आरोपी हे गांजा आणि दारूचे व्यसनाधीन असल्याचे दिसून आलेले आहे. तसेच हे यांचा मोडस असा आहे की हे गाडी चोरतात आणि मग गाडी अशीच व्यवहारात सोडून देतात. या प्रकारे यांचं मोडस आहे. पण आणखी व्यसनासाठी हे सदरची चोरी करतात असे यांच्या तपासात दिसून आले. कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ मनीष डिमरी की रिपोर्ट.